हा विजय जो आहे तो पूर्ण महाविकास आघाडीचा आहे. आमच्यासोबत काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा होती, शिवसेनासुद्धा होती. त्याच्यामुळे मी सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठलरावजी चव्हाण, आमचे सर्व सभापती आणि सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्यांचं मी आभारी. तुमच्याकडे आता महत्त्वाचे बांधकाम आणि शिक्षण खातं आलं, तुमच्यासमोर नेमकं आव्हानं काय असतील? आता पूर्ण जिल्ह्याचं शिक्षण आणि बांधकामाचं पूर्ण कामं करणे, विकास कामे करणे, दर्जा सुधारणे, त्याची प्रत वाढवणे, हेच आता विकास कामे आम्ही करू. नाही, भारतीय जनता पक्षाचे सदस्य अर्ध्यापेक्षा जास्त मनाने आमच्यासोबत होते, पण शरीराने कायदेशीररित्या आमच्यासोबत ते येऊ शकत नव्हते. हा सुरेश निमकरांचा बांधकाम आणि शिक्षण सभापतीपदाचा विजय हा महाविकास आघाडीचा विजय आहे. जिल्हा परिषदेचे ते काँग्रेसचे जरी सदस्य असले तरी महाविकास आघाडीचा प्रयोग राज्यात राबवण्याच्या आधी अमरावती जिल्हा परिषदेमध्ये राबवला गेलेला होता आणि शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या सहाय्याने नितीन गोंडाने अध्यक्ष झाले होते. तोच प्रयोग बबलूभाऊंच्या रूपानं या जिल्हा परिषदेमध्ये पाहायला मिळाला आणि आमच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, बबलूभाऊ देशमुख, बळवंतराव वानखडे, शिवसेनेचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे जिल्हा पदाधिकारी यांनी आम्हाला मदत केली. भारतीय जनता पक्षाच्या एकंदरीत बहुतांश सदस्यांचा मनातून पाठिंबा होता, परंतु शारीरिकदृष्ट्या ते सभागृहात उपस्थित राहू शकले नाही. परंतु पालकमंत्री काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या असल्यामुळे जिल्हा परिषदेला जास्तीत जास्त निधी त्या उपलब्ध करून देत आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनासुद्धा जास्त निधी जिल्हा परिषदेला मिळाला तर त्यांच्याही मतदारसंघामध्ये जास्तीचा निधी उपलब्ध होईल. म्हणून भारतीय जनता पक्षाचे सदस्य श्री शरद मोहोड यांनी मला अध्यक्षांच्या बंगल्यावर सांगितलं का भाऊ, 2.5 वर्षानंतर पहिल्यांदा कुदडी मारली. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या पालकमंत्र्यांनी काँग्रेसचा अध्यक्ष आहे म्हणून जो 2.5 वर्ष आमच्यावर अन्याय केला तो आता त्याचा पूर्ण बॅकलॉग आम्ही भरून काढतो आहे आणि जिल्हा परिषद काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्याच नव्हे तर भारतीय जनता पक्षांच्या सदस्यांनासुद्धा त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देत आहोत.